बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. वतीने आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो. येणार या वर्षाच्या काळामध्ये बँक ही 61व्या वर्षाची वाटचाल आपली बँकेने पूर्ण केलेली आहे. सर्वप्रथम बँकेच्या सभासदांनी या शहरातील सर्व नेतृत्वाने या शहरातील रहिवाशांनी मालेगाव मर्चंट्स कॉपरेटिव्ह बँकेची निवडणूक ही अविरतपणे पार पाडली त्याबद्दल सर्वांचे आम्ही या प्रसंगी पुन्हा एकदा ऋण व्यक्त करतो. त्यामुळे जबाबदारीचं ओझं हे मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी वाढलेलं आहे आणि या जबाबदारीतून अधिक कार्यक्षम होण्याची आवश्यकता बँकेच्या संचालक मंडळाला वाटते. म्हणून बँकेने येणाऱ्या या सर्व वर्षामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काटकसरीचं काही नियोजन वगैरे या ठिकाणी करून आणि बँकेच्या कर्मचाऱ्यांनी अहोरात्र या ठिकाणी प्रयत्न करून बँकेला 5,61,00,000 रुपयाचा विक्रमी असा ढोबळ नफा या ठिकाणी मिळवून दिला. केवळ एवढ्या नफ्यावरती न राहता बँकेची थकबाकी या ठिकाणी प्रमाण कमी झालं आणि अनेक तरतुदी ह्या बँकेने आलेल्या नफ्यामधून वाढवलेल्या कारणाने बँकेचा नेट NPA हा 4.90 आसपास या ठिकाणी होतो आणि 0% NPA वाटचाल करण्याचा धोरण या पुढच्या काळात बँकेच्या संचालक मंडळाने या ठिकाणी अवलंबलेला आहे. त्याचबरोबर या शहराचा व्यापार हा शहराच्या परिघाबाहेर पण जातो आहे म्हणून बँकेने 40 फाट्यावरती नव्याने शाखा या ठिकाणी आपली त्या ठिकाणी स्वमालकीची जागा घेऊन या ठिकाणी निर्माण करण्याचा मानस या ठिकाणी केलेला आहे. तिथे औद्योगिकीकरणाबरोबरच लहान व्यापारी मध्यम व्यापारी याची नव्या बाजारपेठा या ठिकाणी निर्माण होत आहेत. त्यांची सुरक्षितता असलेल्या रोखीची जोखमीची आणि बँकिंग व्यवस्था या ठिकाणी निर्माण व्हावी यासाठीचा हा खरा प्रयत्न होता आणि त्याकरिता त्यांच्या व्यापार उद्योगास हातभार लावण्यासाठी या शहरातील अर्थवाहिनी ही त्यांच्याबरोबर उभी आहे. हा एक संदेशही त्याबरोबर त्यांच्याबरोबर जावा असाही संचालक मंडळाचा मानस या ठिकाणी राहिलेला आहे. केवळ एवढंच न करता आता तुमची आमची मुलं ही विदेशाच्या युनिव्हर्सिटींची दारं या ठिकाणी ठोकवायला लागलेली आहे. त्यासाठी शैक्षणिक कर्जामध्ये आम्ही कमी व्याजदराचं कर्ज या ठिकाणी उपलब्ध करून जवळपास विदेशी शिक्षणासाठी 30 लाख रुपयापर्यंत आणि देशामध्ये देशांतर्गत जर करायचं असेल तर 15 लाख रुपयापर्यंतची वाढ या ठिकाणी केलेली आहे. बँकेने काही नवीन धोरणंही या ठिकाणी केलेली आहे. बँकेने स्वतःचा डेटा सुरक्षित या ठिकाणी राहावा यासाठी एक डेटा सेंटरची मुंबईत या ठिकाणी एका कंपनीबरोबर करार करून आम्ही या ठिकाणी DR साईट या ठिकाणी निर्माण या ठिकाणी केलेली आहे. नव्याने येणाऱ्या सगळ्या डिजिटलायझेशनमध्ये अधिक बँकेची सुविधा ही बँकेच्या ग्राहकाला घरातूनच उपलब्ध व्हावी यासाठी नवीन सॉफ्टवेअर नव्या संगणकीकरण याचा येणाऱ्या संबंध वर्षभरामध्ये आमचा प्रयत्न असेल. पुढच्या महिन्यातच बँकेने ज्या काही गेल्या वर्षी स्वमालकीच्या शाखा या ठिकाणी निर्माण केल्या तिथे सटाणा रोड या शाखेत बँक स्थलांतर या ठिकाणी होते. अद्ययावत अशी शाखा या ठिकाणी निर्माण करण्याचं कार्य संचालक मंडळाने घेतलेलं आहे. केंद्र कार्यालय याबरोबरच इतरही शाखा आणि सटाणा रोडनंतर वर्धमान नगर ही शाखा ही बँक स्वतःच्या अद्ययावत अशा प्रकारे या ठिकाणी येणाऱ्या वर्षभराच्या काळात करणार आहे. त्यासोबत संगमेश्वर जागेची स्वमालकीची जागा या ठिकाणी मिळावी यासाठी आमचे प्रयत्न आहेत आणि तिथं लवकरच एक स्वमालकीची जागा या ठिकाणी खरेदी करण्यात येईल. अशा विविध बँकेने काही योजनाही या ठिकाणी अवलंबलेल्या आहेत. स्वतःचीच वीज निर्मिती ही कशाप्रकारे करता येईल स्वमालकीच्या जागांमध्ये म्हणून आपण ग्रीन एनर्जीचा पर्याय बँकेने निवडण्याचा या ठिकाणी प्रयत्न या ठिकाणी बँक करणार आहे. सोने तारण कर्जावरती 9% व्याजदराने 25 लाख रुपयापर्यंतचं कर्ज या ठिकाणी उपलब्ध करून देणार. ठेवीदाराची सुरक्षिततेला
महत्व या ठिकाणी बँकेने दिलेलं आहे, म्हणून 5 लाखापर्यंत ठेवीदाराची विमा संरक्षणाचं कवच बँकेने केलेलं आहे. बँकेच्या ठेवी या दिवसाने वाढत आहेत. 291 कोटी रुपयाच्या ठेवी या बँकेच्या या ठिकाणी झालेल्या आहेत, म्हणून त्या ठेवीदाराची सुरक्षितता अधिक राहावी म्हणून 176 कोटी रुपयाची गुंतवणूक बँकेने या ठिकाणी केलेली आहे. सुरक्षिततेलाही प्राधान्य दिलं. येणाऱ्या काळात नव्या काही कर्जाच्या योजना, त्याचबरोबर जुन्या थकबाकीदारांकडे असलेली वसुलीची कारवाई, अशा काही कटू कारवाईलाही काही सभासदांना या ठिकाणी सामोरं जावं लागेल, पण त्यांनी ती वेळ येऊ देऊ नये अशी विनंती आपल्या माध्यमातून या ठिकाणी करतो. असा एक नव्याने असलेला आणि नवनिर्मितीचा ध्यास घेऊन संचालक मंडळाने हा 5 कोटी 61 लाख रुपयाचा विक्रमी नफा जो या बँकेच्या कर्मचाऱ्यांनी, त्याचबरोबर बँकेच्या अल्पबचत प्रतिनिधींनी साऱ्यांनी या ठिकाणी जो हातभार लावला, त्यामुळे बँक हे यशस्वी होऊ शकली, त्याबद्दल सर्वांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. धन्यवाद. आणि तुमच्या या काम तुमच्या ह्याच्यामुळेच आमची सगळं माहिती होते पूर्ण गावाला, तर मी तुमचे सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा, प्रबलभूमी ऍप डाऊनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.